हा प्लीज इकडे लक्ष द्या शेजारी एक नोटबुक आणि पेन घेऊन ठेवा शेजारी नोटबुक आणि पेन घेऊन ठेवा लवकर थोडासा प्लीज ओके घेतलाय सर्वांनी इकडे लक्ष द्या एक तुमचं सर्वांचं शंभर टक्के माझ्याकडे लक्ष असेल तर मी पुढे बोलतो कारण एक एक शब्द फार महत्वाचा असतो आणि नंतर खूप सारे डाउट्स असतात आणि जे प्रश्न येतात ना त्याच्याबद्दलच मला बोलायचंय काही वेगळं काही शिकवणार नाही सर्व शिकून झालेलं आहे सगळ्या आठ लेवल्स आल्या आहेत मी असं डिक्लेअर करून देतो झाल्या <laughs> आहेत सर्वांना येते असं असं पण सांगून कारण मी आज आहे ना तुम्हाला परत मला मी नेहमी समजून सांगतो जर तुमची इच्छा असेल तर मी आज हा क्लास बंद करण्याच्या आधी पण आठ लेवल शिकू शकतो बट याला म्हणतात जाय डायजेस्टिव्ह दा, दा, सिस्टम असते ना आपली पण एक कॅपॅसिटी असते ना तशी ब्रेनची पण एक कॅपॅसिटी आहे तिकडे लक्षात सो so, हा ब्रेन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे आणि याच्यासाठी एक मात्र औषध होत की मी रोज तुम्हाला दोन दोन बुंद पाठवत होतो रोज दोन बुंद ब्रेन किली आहे असं पाठवतो इकडे लक्ष कल्पना ताई बट ते लहान पोराचं जसं नाक आणि तोंड पालक असं दाबून त्याला दोन बुंद पाचतात ना तशी वेळ आलेली आमच्या ताईंची हा काही दोन बूंद कोणी घेत नाहीये मी बघितलं सर्व तुमचा रिपोर्ट किती जणांनी किती वाजता माझा मेसेज बघितला हे पण मला कळतं हा तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये जर थोडीशी मास्टर की असेल ना तर हा मेसेज कोणी बघितला कोणी रीड केला किती वाजता केला हे पण कळतं आणि त्याच्यामध्ये मला फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट मला रिझल्ट मिळाला इकडे लक्ष द्या मी का बोलतोय मी जर माझं वेळेचं बंधन पाडतो जर मी काहीतरी मेहनत करतो आणि माझ्या ताईंना काहीतरी दोन बुंद ब्रेन केली आहे औषध देतो तर त्या मात्र ताईंनी प्रामाणिकपणे ते घेतलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे मनापासून इच्छा पाहिजे आणि प्रॅक्टिस केली पाहिजे दॅट टाइम यू आर द बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड मी असं म्हणे प्रत्येक जण बनू शकतो मीट करताई गायत्री ताई प्रत्येक जण बेस्ट बनवू शकतो बट त्यासाठी मी पुन्हा परत एक अंडरलाईन करतो मी काल एक ऑडिओ व्हिज्युअल एक क्लिप पाठवली होती तिचा रिझल्ट काय होता माहिती का आताच आपल्याला ताई नवीन ग्रुप जुन्यातही जाऊ द्या जुन्यातही बिचारे आम्हाला त्यांना म्हणत असेल याला आहे हा पाठवतोय बाबा पाठवतोय बाबा आम्ही खूप एक्सपर्ट झालोय आमच्या प्रतिभा ताई ऑलरेडी माझ्यापेक्षा जास्त एक्सपर्ट आहेत पण नो प्रॉब्लेम इकडे लक्ष द्या मी काय सांगतो की जर ते पाठवतोय हो तर दहा मिनिट दिले पाहिजे आणि कालचा फक्त तेवीस जणांनी ती लिंक ओपन केलेली होती काल रात्री बारा वाजेपर्यंत इकडे लक्ष द्या रात्री बारा वाजता साडेबाराला मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला रिपोर्ट त्याचा मिळाला की तेवीस जणांनी फक्त क्लिप बघितलीये आणि ते पण ती सतरा मिनिटाची होती त्याचा ऍव्हरेज टाइम होता जवळजवळ साडे नऊ मिनिट म्हणजे काय केलं काही घेणं देणं नाही बाबा हा मी इट इज फॅट ताई का सांगतोय की अजून पण मला फोन येतात की कि किती दिवसात आम्ही एक्सपर्ट बनणार मला शिकवायचं ना ताई मी खरंच सांगतो मी पंचावन्न हजार साठ हजार रुपये भरून जेव्हा मी भोपाळच्या एका कंपनीत पहिल्यांदा जॉईन झालो होतो मी पुन्हा माझे अनुभव का सांगतो प्लीज इकडे लक्ष द्या जेव्हा जॉईन झालो ना इतकं वाले मागे लागतात मार्केटिंग मागे लागलं मी अक्षरशः कंपनीच्या गेटवर माझ्या आर एन डी गेट वर येऊन माझा चेक घेऊन गे गेले होते त्यांना माहिती आता बकरा सापडला नाही सोडायचा नाही हो म्हटलं ना तर माझ्या गेटवर येऊन कंपनीच्या गेट वर येऊन माझा चेक घेऊन गेले होते आणि आपण कोणाला फोन पण नाही करत प्लीज इकडे लक्ष द्या घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला अक्षरशः औरंगाबादला दोन दिवस बोलवलं इकडे लक्ष द्या का सांगतोय सर्व स्टोरी दोन दिवस सांगितलं आणि त्यांनी सांगितलं जा आता झाली तुमची ट्रेनिंग पंचवीस मुलं करा पंचवीस मुलांचे दोन दोन हजार गोळा करा त्याच्यातले वीस टक्के रॉयल्टी द्या आणि मग पुढची लेवल बघू प्लीज का सांगतोय सर्व आणि त्याच्यानंतर मीच मला असं वाटलं की बाबा हे सर्वीकडे असंच परत पुन्हा परत मास्टर मास्टर माइंड जॉईन केलं त्याच्यानंतर आलो जॉईन केलं मी तीन तीन चार चार कंपन्यांच्या चा घेतल्या बिकॉज ऑफ एक्सेस आणि शेवटी प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर केली नंदिनीच्या नावाने हे पण सांगितलं होतं त्याच्यात पण असं लक्षात आलं की चाळीस पन्नास हजार रुपये दरवर्षी नुसतं मेंटेनन्स खर्च वाया जातो एनजीओ चालवायची तरी पंधरा वीस हजार रुपये खर्च नुसता एक एनजीओ चा जातो पण हे का सांगतोय हे सर्व हा परिपाठ याच्यासाठी सांगतोय प्लीज माइंडसेट करा पिकेत तुम्ही पिके ठेवलंय हो म्हणून सांगतो तिथं तो, तो दाढीवरचा हात काढून घ्या पाठीचा माझ्या पिकेताई मला म्हातारपणे सुद्धा माधुरी दीक्षित सारख्या तरुण दिसल्या पाहिजे इकडे लक्ष द्या हा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या तो का सांगतोय तुम्ही एक लाख रुपये मला पे केलेले ब्रेन ट्रेनला पहिले माइंडसेट युआर माइंडसेट सेट करा वेन द मोर मनी पुट एफर्ट मोर एफर्ट्स मोर स्ट्रॉंगली जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन ब्रेन मध्ये जर तुमचं असेल ना ताईंनो आणि जर तुमचं माइंडसेट असत असेल ना काही नाही ते वेळ लागलेलं कार्टून आम्हाला शिकवतोय फ्री कोणाला तरी सांगतोय आम्ही काहीतरी किटचे चार्जेस घेणार आहे प्लीज 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 माइंडसेट करा की मी वन लॅक ,00 पे केलेले आहेत आणि मग मला एका ताईचा दुपारी फोन होता खूप सारे पाहुणे आहेत खूप सारे सासरबाई आहेत खूप सारे खूप सारे नातेवाईक आलेले आहेत जेव्हा तुम्ही सांगितलं ना त्यांना एक लाख रुपये पे केलेले आहेत ते पण तुम्हाला रस्ता मोकळा करून देतील त्या मधल्या रूम मध्ये जाऊन बसा आणि तुमचं तुमचे क्लास करा आ, प्लीज वैशाली खरं खरंय की नाही जेव्हा तुम्ही म्हणाल ना की मी एक लाख रुपये पे केले प्लीज वर की के नाही सांगतोय ते आपण पहिले अप्रोच क्लिअर पाहिजे प्लीज खूप पुन्हा पुन्हा याबद्दल बोलणार नाही कारण इकडे लक्ष द्या रोज क्लास नसेल इकडे लक्ष द्या रोज क्लास नसेल आणि क्लासमध्ये एक दीड तास असलं त्याच्यात मी खरं सांगतो भावना ताई पंधरा ते वीस मिनिटांचा मी शिकवतो पण खूप सारे प्रश्न आहेत एवढं बोलून सुद्धा मी एवढं बडबड बडबड करतो तरी प्रश्न आहेत आणि इकडे लक्षात प्रश्नांचा सर्वांचं उत्तर क्लिअर करू म्हणजे पहिला प्रश्नाचं उत्तर क्लिअर करतो तुम्ही किती पे केलेले आहेत हे सर्व शिकण्यासाठी एक लाख रुपये फीस पे केलेली पहिले माइंडसेट तयार करा आणि तेव्हा तुम्ही प्रामाणिक सर्व ऍप्लिकेशन कराल आणि लिहून ठेवा की दिलेत म्हणून मग हे तुमचे पैसे कसले आहेत तुमच्या श्रमाचे तुमच्या मेहनतीचे तुमच्या टाईमचे तुमच्या डेडिकेशनचे तुमच्या मेहनतीचे हे लक्षात घ्या पहिले क्लिअर आहे सो so प्लीज पुन्हा परत याबद्दल बोलणं होणार नाही कारण मला जे रिपोर्ट दिसले तुम्ही ग्रुपवर आलेला मेसेस रात्री बारा वाजेपर्यंत चेक पण करत नाही सो so मला हे बोलावं लागतंय आणि मी जेव्हा बघतो त्यात टाईम आय कॅन फील यार व्हॉट इज द हॅपन म्हणजे काहीतरी आपलं चुकतंय किंवा आमच्या ताईंच घ्या सो नेक्स्ट असा प्रश्न होता प्लीज इकडे लक्ष द्या थोडस मेथॉलॉजी क्लिअर करू काही ताईंचा अजून पण फोन येतात मला रजिस्ट्रेशन करायचंय प्लीज आपल्या थर्टी फाईव्ह माझ्याकडे किट पण नाही अवेलेबल आहे ते मी तुम्हाला फक्त बुक देतोय मी आता पण घरी घरी जाऊन बुक देऊन आलो बिकॉज ऑफ मॅन्युफॅक्चरर कडे किट अवेलेबल नव्हते आपण एक टार्गेट घेतलं आपले रजिस्ट्रेशन झाले लिस्ट बनवली आणि या बॅच साठी क्लोज केलं असं काही नाही पन्नास पण येऊ शकतील अजून येऊ शकतील अजून त्याच्यातला एक रूल आहे दुसरा की थांबलो आपण म्हणून प्लीज त्याच्याबद्दल आता परत बोलू नका कारण आता आपल्याला खऱ्या अर्थाने वॉर्मअप झाला पंधरा दिवस आता आपल्याला मॅरेथॉनला सुरुवात झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही भावना आता म्हणून अजून पण वेळ नाही उद्याच्या दिवस तुमच्या हातामध्ये जेवढे लेक्चर साधीचे झाले असतील ते प्रामाणिकपणे ऐका आता जसं ऐकताय तसं शांत बसून आणि त्याच्यात जर मी तुम्हाला काही जर सांगितलंय भावना ताई असं झालंय काही ताईना काय करतात माहिती का टीव्हीच्या सिरियल्स बघितल्या सारख्या याच्यात किचन मध्ये लावून देतात आणि आपल्या आपल्या पोळ्या लाटला लाटता पण क्लास करतात म्हणजे ते काही ताईंनी असे तुमचा आवाज भारी आहे आवाज भारी आहे आवाजाला काय चाटायचंय माझ्या तुम्हाला हे प्रॅक्टिकली झालं पाहिजे तेव्हा कोणाला तरी शिकवायचंय हा मला असे पण अहो तुम्ही बोलतात ना खूप भारी वाटतं म्हणून मी किचन मध्ये लावलं ना ऐकत बसले तुमचे लेक्चर ऐकले अहो पण तुम्ही जर ट्वेंटी टू करूनच बघितलं नाही तर तुम्हाला कुठला हात काय समजणार आहे मला तुम्हाला ट्वेंटी नाईन करूनच बघितले नाही तर किचन मध्ये पोळ्याला आटाला तर ट्वेंटी नाईन काय चाललंय ट्वेंटी नाईन मायनस सेव्हन काय चाललंय काय करणार आहे नो प्लीज सो प्लीज हे क्लास इंटरॅक्टिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे काही ठिकाणी नोट डाऊन करा काही ठिकाणी प्लीज असं थोडस बाकी असेल तर कम्प्लीट करा म्हणजे वैशाली वनिता ताई तुम्हीच नाही तुम्ही म्हटलं असं नाही पण अजून खूप साऱ्या ताई म्हटल्या म्हणजे जे आहे ते सांगतो लॉकडाऊन मध्ये लोक टीव्ही वर बघायचे बाबा ठीक आहे जाऊ द्या सो नेक्स्ट पुढचा अजून एक पॉइंट होता आ, की कंप्लीट करा उद्यापर्यंत आणि मग आपल्याला आपल्या उद्यापर्यंत सर्वांपर्यंत बुक पोहोचतील नाशिक मधले बाहेरगावचे पण ऑलरेडी पोस्ट केलेत एक दोन बाकी लेट वाले त्यांना पाठवतो किट बद्दल डाऊट आहे प्लीज इकडे लक्ष द्या नाही किट बद्दल असं होतं प्लीज सर्वांना सर्वांना टीचर किट देणार आहे थोडस लेट किंवा दोन दिवस आधी त्याच्यानंतर सर्वांना सर्टिफिकेशन प्रोग्राम मध्ये मी विचारून घेईल मला शंभर रुपये एक्स्ट्रा खर्च झाला काही प्रॉब्लेम नाही जसं किट अवेलेबल होणार आहे दोन टप्प्यामध्ये मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल नाशिक मधले मी बाय हँड आणि बाहेरगाव पोस्टाने पोहोचवेल जसे येतील तसे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला विचारून घेईल तुम्हाला आता नको असेल तर मी प्रोग्रामच्या वेळेस देईल त्याच्यानंतर तुम्हाला सर्व आठच्या आठ लेवलचे काही त्याच्याबद्दल पुन्हा परत कधी शंका नको आहे पूर्ण आठ लेवलचे बुक भेटतील त्याच्यानंतर वेदिक मॅथचे जेवढे बुक येतील वैदिक मॅथच पुन्हा पुन्हाल विचारू नका की किती लेवल बनवणार आहेत आणि वेदिक मॅथचा जो एक लेक्चर टाकलं त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचे शंका आहेत आमच्या जुन्या ताईंच्या पण शंका आहेत शालीनी ताई इकडं लक्ष द्या एक फिजिक मॅथमॅटिक हा एक अप्रोच वेगळा आहे एक एकशन पॅटर्न वेगळा आहे तो पण एक ब्रेन डेव्हलपमेंट राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट तो पण अप्रोच आहे आणि त्याची याची खिचडी होऊ नये म्हणून आपण आधीच्या ताईंना पण मॅच्युरिटी येऊ दिली की कमीत कमी मला जर फोर्टी फाइव फाय जा इकडे लक्षात द्या फोर्टी फाइव फाय जा म्हटलं की मला टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह जर डायरेक्ट आन्सर दिसलं पाहिजे कुठलाही टेबल मला जर डायरेक्ट बघायचा आहे तर बेसिक मेंटल अरिथमेटिकची कुठेतरी रिक्वायरमेंट असते आणि त्या बेसिक मेंटल अरिथमेटिकची रिक्वायरमेंट झाली की मग सर्व समजायला लागतं म्हणून मी असं सांगतो बारावी झालेल्या ताई सुद्धा बेस्ट ऑफ द बेस्ट मॅथेमॅटिक्स शिकवतील अशा पद्धतीने आपला प्रवास असेल पण त्या ताईंना थोडीशी मेहनत जास्त करावी लागेल म्हणून परत ऐका परत करा मी आधी याच्यासाठी पण उदाहरण सांगितलं तर मी दहा बारा लोकांकडनं शिकलो तुम्हाला दहा बारा लोकांकडनं शिकायची गरज नाही हे कार्टून सक्षम आहे तुम्हाला शिकवायला काय काळजी नका फक्त ट्रस्ट मेहनत आणि प्रामाणिकपणे रोजच्या रोज होमवर्क जिथं दिलेलं असेल ज्या पद्धतीने तुम्हाला सांग आज पण एक होमवर्क घेणार आहे तिकडे लक्ष द्या पंचवीस सम आज प्रत्येकाला बनवायचे ते कसं होमवर्क ते पण लक्ष द्या प्लीज कदाचित त्याच्याबद्दल प्लीज माईक ऑन करू नका शंका नको आहे शिकणार आहेत आपण सर्व शिकणार आहोत रुबिक क्यूब पण शिकणार आहोत पण थोडस वन बाय वन टप्प्याने क्लिअर आहे प्लीज पुढचं एल झिरो नेमकं काय आहे हा खूप अजून पण इकडे द्या दोन पद्धतीचे एल झिरो महत्वाचं लेक्चर हे इकडे लक्ष द्या दोन पद्धतीचे एल त्याच्यासाठी थोडस मला प्रेझेंटेशन ओपन करून घेऊ द्या म्हणजे मला कदाचित तुम्हाला ते कदाचित त्या प्रेझेंटेशन मधून मला कदाचित तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल जस्ट मिनिट एकच एक मिनिट प्लीज माईक बंद प्लीज प्लीज मी सरांचे माईक बंद केले म्हणजे विनाकारण परत त्याबद्दल सॉरी गरज त्या प्लीज इकडे लक्षात सर्वजण कारण प्रॉपर फ्लो असेल की अठ्ठावीस तारीख येणार बरोबर प्लीज इकडे लक्षात सर्वजण सो आपण ऑलरेडी बोलायला सुरुवात आहे हे सर्व बोलणं झालेलं आहे माझं या शंका होत्या तुमच्या फिंगरिंग शिकणार मेंटल अरिथमेटिक शिकणार आर्ट लेवल शिकणार आहोत सर्व सिलेबस शिकणार आहोत पुन्हा बरं त्याच्याविषयी कारण वैयक्तिक कॉल करतात ताई लोक आणि म्हणतात आहो आम्हाला अजून डाऊट आहे म्हणून हे सर्व बोलावं लागतं इकडे लक्षात आहे एल झिरो काय प्लीज इकडे लक्षात प्लीज 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 सर्वजण इकडे लक्षात आहे एल झिरो दोन पद्धतीच्या आहेत प्लीज एल झिरो दोन पद्धतीच्या आहेत आता जी आपण एल झिरो शिकतोय ती ही शिकतोय प्लीज इकडे लक्ष द्या काय महत्वाचं आहे ते शिकून घ्या बुक आर नॉट रिक्वायर्ड फॉर द फ्री अवेअरनेस कॅम्प मी काय म्हटलंय आपण शिकतोय झिरो डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन विदाउट फॉर्म्युला पण तुमच्याकडे दोन पद्धतीचे विद्यार्थी येणार आहेत प्लीज कल्पना नाही थोडा एका ठिकाणी बसून घ्या दोन पद्धतीचे विद्यार्थी येणार आहेत दोन पद्धतीचे विद्यार्थी असे येणार आहेत तुमच्याकडे एकदम लहान लहान पिलं ज्युनियर सिनियर के जी मध्ये जे आहेत फर्स्ट फर्स्ट स्टँडर्ड चे मुलं अप टू अप टू मी म्हणेल फर्स्ट स्टँडर्ड असं समजून घ्या अप टू फर्स्ट स्टँडर्ड अप टू फर्स्ट स्टँडर्ड चे मुलं आले की मात्र त्यांना जी आत्ता जी अवेअरनेस सेशन चालू आहे प्लीज आत्ता जी एल झिरो चालली आहे इकडे लक्ष द्या जर तुमच्याकडे फर्स्ट स्टँडर्ड पेक्षा लहान मुलं आले तर आता जी एल झिरो चालली ही त्यांना नाहीये अॅप्लिकेबल नाही क्लिअर करतो ही त्यांना अप्लिकेबल नाहीये त्यांना प्रामाणिकपणे आपल्याला बुक द्यावं लागणार आहे आणि बुक आपलं दहा जून पर्यंत मी रात्र पाठ करतोय त्याच्यासाठी माझ्याकडे बुक तयार आहे म थोडस म्हणतात ना की थोडस पुन्हा परत मला फाईल चेंज करावं लागेल दाखवण्याचा हेतू नाही उद्या परवा दाखवून देईल पीडीएफ फॉर्म मध्ये चेकिंग मेथड मध्ये प्रोसेस मध्ये आहे दहा जून पर्यंत तुमच्याकडे बुक तयार तयार राहील लहान पिल्लांसाठी प्लीज इकडे लक्ष द्या दाखवतो तुम्हाला बुक कशी ती जास्तीत जास्त पिक्चर मदे, कर मुला ना पिक्चर फॉर्म मध्ये कारण मुलांना पिक्चर आवडतात पिक्चर फॉर्म मध्ये आपण तयार करतोय सुंदर बुक तयार होते आणि तुम, तुम्हाला सर्वांना आवडेल लहान पिलांसाठी लहान पिलांसाठी बुकची गरज असते प्लीज आता मात्र आपण जी एल झिरो शिकतोय ती कशासाठी इकडे लक्षात सर्व भावनाताई भावनाताई आमच्या भावना बिटको कॉलेजला समजा प्राध्यापक आहेत आमच्या उर्मेला काकडताई समजा एखाद्या स्कूलला प्राध्यापक आहेत टीचर आहेत आणि यांना वाटलं की मला माझ्या स्कूलमध्ये मुलांना कॅम्पेनिंग करायचंय माझ्या मुलांना कुठल्या तरी फ्री क्लासमध्ये मला शिकवायचंय मला खूप सारा समाज कार्य करायचंय मला जाऊन कोणाला तरी शिकवायचं इकडे लक्ष द्या त्या टाइम तुमच्याकडे झिरो इन्व्हेस्टमेंट इकडे समाज कार्य पण करायचंय पण काय करायचंय ज्ञानदानाचं करायचं इकडे लक्ष द्या कार्य करायचं पण कसं करायचंय ज्ञानदानाचं करायचंय आणि त्याच्यासाठी कमीत कमी कॉस्ट कमीत कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला कॅम्पेनिंग करता आलं पाहिजे आठ दिवस पंधरा दिवस एक महिना शिकवता आला पाहिजे त्याच्यासाठी आपण जे आता शिकतोय ही एल झिरो आहे म्हणजे काय पुन्हा लक्ष द्या काय आपण सुरुवातीला सुरुवात इथून केली होती आणि सर्वांना लक्ष द्या की त्याच्यासाठी आपण सुरुवात इथून केली होती की अबॅकस टूल असं असतं हे बोर्ड वर मुलांना समजून सांगा अप्पर बीट लोअर बीट युनिट रॉड टेन सरॉड हंड्रेड सरॉड समजून सांगा त्याच्यानंतर असे बीट मुलांना ड्रॉ करून दाखवा या मुलांच्या मुलांना व्हॅल्यू लिहायला सांगा तुम्ही मुलांना सांगा पहिले तुम्हाला समजून सांगावं लागेल पुन्हा परत शिकवायची गरज नाही त्याच्यानंतर असे काही अंक लिहा अंक लिहून मुलांना काय करा प्रतिभाताई मुलांना ड्रॉ करायला सांगा ड्रॉ करून झालं की पुन्हा मुलांना काय सांगा की त्यांना सांगायचं याचे फटाफट उत्तर सांगा ड्रॉ करायचं फटाफट सांगायचं असे दोन तीन सेशन आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर याचे बीज ड्रॉ करा त्याच्यानंतर आपण शिकवलं होतं की ऍक्टिवायजेशन की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत आपल्याकडे फिंगरिंग वर आहेत हे सर्व मग तुम्हाला काय वाटतं एका क्लासमध्ये सर्व मुलांच्या ब्रेन मध्ये राहतं का नाही इकडे लक्ष द्या ब्रेनचा पॅटर्न काय झालाय ताईनो मुलं तर ता काय आपल्याला पण पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय मला तर आपल्याला पण वेळ अजून मॅनेजमेंट नाहीये हेच आपल्याला महत्वाचं काय आपण साडे ला अजून पण मेसेज बघत नाहीये सो प्लीज मुलांना पुन्हा पुन्हा दोन तीनदा आपल्याला शिकवावं लागेल पुन्हा पुन्हा रिपिटेशन करावं लागेल कारण साध्या भाषेत एकदम साध्या भाषेत गेलं मी हजार वेळा प्रश्न विचारलाय वनिता ताई मुलांना मी तुमच्या घरी आलो पिल्लूला जरी विचारलं बाबा रे तुला एखादा हे आता माझ्या समोर कीर्तीताईंचं पिल्लू आहे त्याला अनम्यूट करा जरा विचारू द्या मला बघा बघा लगेच दूध का दूध पाणी का पाणी हा त्या पिल्लूला पुढे करा जरा हा करा। ए पिल्लू पुढे रे बेटा तुझं नाव काय वैष्णव बेटा वैष्णव 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 कितीला जातो बेटा तुम्ही बोलायचं नाही आता तो आणि मी माझ्या मध्ये नाही तो माझ्या मध्ये बेटा कितीला जातो परत सांग दुसरीला हा कुठल्या स्कूलचं नाव सांग बेटा विद्या म्हणजे खांबाय मोहतीवाडी माझ्याकडे बघून सांग मम्मींना किंवा पप्पांना तुला जर एखादं काम सांगायचं असेल तर कसं सांगावं लागतं किती वेळा सांगावं लागतं माझ्याकडे बघून सांग माझ्याकडे तू डोळ्या डोळे टाकून माझ्याकडे बघून सांग प्रामाणिकपणे सांग पाच वेळा सहा वेळा आठ वेळा का दोन वेळा का तीन वेळा एखादं काम सांगायचं असेल मम्मीना तर किती वेळा सांगावं लागतं परत प्रामाणिकपणे सांग माझ्या डोळ्यात डोळे टाकून किती वेळा सांगावं लागतं काम सांग की सांग की लवकर दोनदा परत आठव बर टीचरांना जर एक टीचरांना जर एखादा काम सांगायचं असेल तर किती वेळा सांगावं लागतं तुला एखादा अभ्यास हजार वेळा मी प्राऊनाताई हा प्रश्न विचारलाय मुलांना आणि उत्तर काय तर माहिती का प्रामाणिक कोणी म्हणता कोणी चार वेळा कोणी म्हणता तीन वेळा आणि मागच्या वेळेस पण झालंय आणि शेवटी शेवटी आई वडिलांना सांगा सांगावं लागतं यांच्या कानाखाली काढल्याशिवाय आवाजच यांना आवाजच पोचत नाही इकडे लक्षात आहे ही फॅक्ट आहे घरोघरी एखादंच ऐकलं नशिबाने तर ऐकलं पहिल्यांदा प्लीज लक्ष लक्षात वाय वी आर ब्रेन ट्रेन का ब्रेन ट्रेन वर आपण काम करतोय की ब्रेन को ट्रेन करणार आहे काय करायचं प्लीज इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या काय करायचंय ट्वेंटी टू नो no ऑप्शन ट्वेंटी टू म्हटलं की तुम्हाला ऑप्शन मध्ये यायचं ट्वेंटी टू लगेच रिस्पॉन्स मध्ये तुम्ही आले प्लस फाईव्ह लगेच रिस्पॉन्स मध्ये आले मायनस सिक्स लगेच रिस्पॉन्स मध्ये आले जर तुम्ही इथे रिस्पॉन्स मध्ये नसाल तर यू कॅन बॅक तुम्ही मागे पडतायत मागे पडतायत तुम्ही काय राहतायत रनिंग कॅल्क्युलेशन बरोबर नाही राहते आणि म्हणून तुमच्या ब्रेनला एक आपण सवय लावतोय की क्विक ऍक्शन मोडमध्ये यायचं प्लीज इकडे लक्ष द्या क्विक ऍक्शन मोडमध्ये यायचं आणि म्हणून हे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही म्हणून दोन, दोन दोन वर्ष क्लासेस चालतात रिपीटेड प्रॅक्टिस करावी लागते ला मुलांना फटक्यात बघा बघायचंय मुलांना पुन्हा ना परत मुलांना टूलवर करायचंय पुन्हा आन्सर लिहायचंय पुन्हा कानांनी ऐकायचंय इकडे लक्ष द्या किती मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स म्हणतात त्याला पुन्हा मेथड वर हो सांगतो मल्टिपल सेन्स कधी कानाने ऐकतायत बोटाने करतायत कधी डोळ्याने बघतायत बोटाने करतायत कधी बघून करतायत म्हणजे लॉट ऑफ जेव्हा एकापेक्षा जास्त मेमरी ऑर्गन्स आपण युज करतो कारण ब्रेन जे सेन्स ऑफ ऑर्गन्स आहे जेव्हा मल्टिपल आर्क करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ब्रेनची एक्सरसाइज होते आणि म्हणून आपल्या सर्वांचं पण हेच आहे पिल्लांचं जे तेच आपलं आहे कारण रिक्वेस्ट का करतोय तुम्हाला सर्वांना मी तुम्हाला एक लाख रुपये डिपॉझिट याच्यासाठी ठेवायला सांगतोय हा माइंडसेटचा सा प्रकारे ब्रेन ट्रेनचा प्रकारे जर मी ब्रेन ट्रेन जर केलं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल प्लीज सो एक सांगण्याचा सा उद्देश आज होता की आपण झिरो लेव्हल ही पुस्तकाची पण आहे ती लहान पिलांसाठी असं जे हायफाय आता जे शिकतोय आपण हे सर्व फटाफट कॅल्क्युलेशन हे लहान पिलांना चालणार नाही लहान पिलांना त्यांच्या कले कलेने हा बोट धरून त्यांना शिकवावं लागेल आणि त्याच्यासाठी बुकची सर्व ताईंकडनं रिक्वायरमेंट आली म्हणून आपण इमिजिएटली बुकच्या मोड मध्ये गेलो आणि आपलं दहा जून पर्यंत बुक येणार आहे लहान मुलांसाठी बट साधारण तिसरी चौथी पाचवीच्या म्हणजे काही पुढेचे मुलं असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील किती पाठीच्या मैत्रिणी तुमच्या प्राध्यापक लोकांचे ग्रुप असतील तुमचे शिक्षकांचे ग्रुप असतील तुम्हाला वाटलं मला साऱ्या जागा शिकवायचं आहे देर विल बी यू कॅन अप्लाय लास्ट आपण जे पंधरा दिवसापासून जे शिकलोय भावनाताई हे सर्वच्या सर्व तुम्ही सिनियर ग्रुपला अप्लाय करू शकतात झिरो कॉस्ट अप्रोच नाही आणि यालाच एल झिरो म्हणतात आणि यालाच प्लीज इकडे लक्ष द्या ज्यांचा प्रश्न आहे मला राहुल सर की मी क्लास कसा स्टार्ट करू याचा उत्तर असंय की गल्लीतले चार पाच डोके पकडा डोके म्हणजे आपले पिल्ल सर्व जे काय आपल्या मैत्रिणी मित्र मैत्रिणी असतात पिल्लांचे किंवा नात्या गोत्यातले त्यांना पकडा आणि त्यांना हे सर्व शिकवा दे आर द अम्बेसेडर फॉर युअर क्लास ते तुमच्या क्लासचे अम्बेसेडर आहेत आणि त्याचं उद, बेस्ट उदाहरण आमच्या प्रतिभा ताई आहेत माझ्या समोर बसलेल्या प्रतिभाताईंचे ताईंचे बघितले का तुम्हाला दाखवेल नंतर उद्या परवा आज माझ्या प्रेझेंटेशन मध्ये ते आर अंबॅसेडर ते काय करतील दोन प्रकारचे अंबॅसेडर आहे गुड अम्बेसेडर आणि बॅड अम्बेसिडर हे पण सांगितलं होतं त्यातले काही पाच सहा डोके पळून जातील आणि परत तुमच्या नांदीच लागणार नाही ते कारण बाबा ते ना तेना भर फारच पकवतात असं पण होऊ शकत हा जे दो फ्रँकली सांगतो कारण ते त्या मॅथमेटिक्स साठी जन्मालाच नाही आलेले वनिता ताई हे फॅक्ट आहे हे पण सांगितलं बट जे पाच सहा राहतील ना ते दे आर द पिलर ऑफ हो युअर क्लास, क्लास ते तुमच्या क्लास चे पिलर राहतील ते अम्बेसिडर असतील आणि ते अख्ख्या गावभर प्रचार करतील तुमचे मॅम लय भारी शिकवतात आणि ते सगळ्या जगाला सांगतील त्यांच्या मध्ये सांगतील सर्वांना सांगू द्यायचं त्या अँड दॅट टाइम रिअल खरा तुमचे क्लास ऍड होते ना हेच तुमचे एक लाख रुपये तुम्ही जेवढ्या मोठ्या लेवलने कॅम्पेनिंग करणार जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार याचा एक रेशो असतो तुम्ही जेव्हा शंभर मुलांपर्यंत पोहोचतात तेव्हा तुमचे वीस मुलं क्लासमध्ये ऍड होतात जेव्हा तुम्ही हजार लोकांपर्यंत पोहोचतात तेव्हा हंड्रेड मुलं तुमच्या क्लासमध्ये ऍड होतात हा एक जगातला रेशो आहे हा ब्रेन ट्रेनचा पण रेशो आहे आपला हा ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुप चा पण रेशो आहे असं काही नाही तीनशे लोक ऍड झाले म्हणून पस्तीस ऍडमिशन झाले हे पण तुम्हाला बघा तुम्ही लागल्यात ग्रुपमध्ये किती पस्ती तीनशे लोक आहेत भरभरून आपल्या ग्रुपमध्ये याच्यातून पस्तीस झाले हा रेशो आहे जगातला रेशो आहे सो so प्लीज हा सांगण्याचा उद्देश असा आहे की क्लास कसा सुरु करू त्याच्यासाठी हे सर्व होतं सारे खरोखर प्रश्न आहेत आणि नंतर आपण असं शिकणार आहोत काय काळजी नका करू हे पुन्हा मी तुम्हाला असं शिकवायचं त्याच्यानंतर हे सर्व क्लासमध्ये दिलेलं आहे हे पुन्हा बघा आपण ऍक्च्युली सर्व लेक्चरमध्ये दिलेलं आहे एक ऑलरेडी हे व्हिडिओ बघितले खेड्यापाड्यांवर कसं ब्रेंटेड पण आपण सांगितलं हे बघा आमच्या प्रतिभाताईंचे ताईंचे प्राण बघा अख्ख्या क्लास ने का स्टूल घरी बनवलं बघा तुम्ही लागला ते बघा जर बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही बघा तुम्ही म्हणा काय होणार आहे ओयच्यानी येस इट इज अ रियल लर्निंग जर भारताला तुम्हाला मी सांगतो खऱ्या खऱ्या अर्थाने हात जोडून सांगतो जर भारताला तुम्हाला, 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 तुम्हाला सुपर पॉवर बनवायचं असेल ना तुम्हाला वाटतं ना या भारताला सुपर पॉवर बनवण्यामध्ये माझा थोडाफार वाटा असला पाहिजे ही खरी लर्निंग मेथोडोलॉजी आणि जर मुलांना आपली इथलं लक्षात सर्व भेटतो अमेझॉनवर ताई भेटत नाही का पाचशे रुपये टाकले का काय नाही भेटत अमेझॉनवर सर्व भेटत बट स्टार्टिंग फ्रॉम माय ओन हँड मला बनवायची निर्मिती करायची आणि जेव्हा निर्मितीचीच कला येते ना जेव्हा त्याच्यातलं पण प्लीज अजून त्याच्यात मी विनंती करतो की स्कूल मधले पण प्रोजेक्ट एज्युकेशन तसं झालंय पण प्रॉब्लेम आहे पालकांचा ते मुलांचे प्रोजेक्ट आपण बनवून देतो काय एज्युकेशन जे लोक आहेत त्यांनी हे सर्व आणलं आणि आई वडील रात्री आई वडील पोरांच्या मारून, मारून प्रोजेक्ट बनवतात अरे देवा व्हॉट हॅपन या म्हणजे आई वडिलांना वाटतं वाटत आमचे राहून गेले बाबा शिकायचं म्हणून आता आम्ही प्रोजेक्ट बनवतो असं झालेलं आहे नाही प्लीज याच्यामध्ये खूप मेथडॉलॉजी खूप सायन्स आहे म्हणून भुजव्याला ताई तोडक मोडक आपल्या मुलांना जसं जमेल तसं काय जे अहो काय होऊन होणार आहे स्कूल पर्यंत जाऊन तुकडे होतील ना मग ते मुलं रडतील फेल्युअर होतील ते फेल्युअर पण त्यांना शिकू द्या तुटू द्या ना दहा वेळा तुटू द्या पण मेक इट अगेन यार जर भूकंप झाला आणि किल्लारी सारख्या गावातले घर लोकांचे वर उद्वस्त झाले पण पुन्हा उभे राहिले लोक सांगायचा अर्थ असा आहे की जेवढा स्ट्रगल जेवढं हार्डनेस जेवढं बोल्ड होतील मुलं खऱ्या अर्थाने हे मेक इन इंडिया आय मी म्हणतो सुपर पॉवर बनवण्यासाठी निर्मितीची कला झाली पाहिजे प्लीज पुन्हा याबद्दल पण प्रश्न होते माझ्याकडे की सर कशाला बनवायला लावतात पण मी प्रतिभा ताई मी खरंच सांगेल सॅल्युट करतो तुम्हाला की तुम्ही खरोखर निरा शहरामध्ये अहो बघा प्राऊड फील करा इतर मुलं दोनशे तीनशे जाय स्टूल वापरतात पण बनवलेला पण वापरतायत त्याच्यात पण शिकता येतं इट इज अ रियल गुड आणि या अजून पण मला माहिती आमच्या ताईंनी बनवलेले नाहीत अजून पन्नास टक्के ताईंनी आव्या गेस्टूर बनवून करा बरं हातवरती कोणी कोणी बनवलेले आहेत मला सांगा सांगा बरं कोणी बनवले का आमच्या भावना केला केल्या बरोबर हा कल्पना ताई विचार करतायत अजून काय करू काय करू बघ आमच्या वनी तर ताई अजून म्हणतात विचार खरंच बनवायचं होतं का अह बनवायचं होतं ते बनवायचं बनवलंय हात नाहीवरती केलं बनवायचंच होतं या वयात तो आनंदच घ्यायचा होता आपल्याला की मी फक्त सोन्याच्या त्या सोन्याचे मने नव्हते वापरायचे हा हे सांगितलं होतं मी प्लीज नाही तर तुम्ही सोन्याचे लावून टाकाल त्याला असं काय करू नका प्लीज हा नेक्स्ट जातो प्लीज हे आपले ब्रँड अम्बेसिडर बघितले सर्व हे आपण सर्व प्लीज हे आपण शिकलेलो आहे आणि हे प्रॅक्टिस तुम्हाला अर्थाने कॅम्पेनिंग मध्ये मग तुम्ही असं म्हटले होते की हंड्रेडचा रॉड बघू शकतो का जैसरी तरी बघू शकतो आपण डेफिनेटली बघू शकतो खाता पण क्लास करता येतो जैसरी ते काहीच प्रॉब्लेम नाही पण हे आपण करू शकतो नो प्रॉब्लेम so, सो नेक्स्ट असं होतं की जैसरी ते मी सांगितलं होतं की सप्तशृंगी सारखे हात फुट अजून दोन हात येतील येतील आहे ओके नेक्स्ट फ्लॅश कार्ड घरी बनवता येते क्लासमध्ये काही गरज नाही आणि ॲबॅक टूल आपण बघितलं होतं आणि वेगवेगळे कॅम्पेनिंग आपले लहान मुलं किंवा मी असं सांगितलं होतं की आपल्या स्वातीताईंनी अमेरिकेत जाऊन आपल्या सुनेला शिकवलं पुढच्या जनरेशनला हे पिलं बघतायत तुम्ही हे एकमेकाला शिकवतायत आणि हे मी तुम्हाला आमच्या चेन्नईच्या ताईंच उदाहरण सांगितलं होतं केतवानी ताईंच की रिसोर्सेस आहेत त्या मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करता येतात तुम्ही बघितलं होतं बघून घ्या वाटलं तर कोणी बघितलं नसेल फिफ्टी प्लस टेन हे बघा प्लस फाईव्ह प्लस वन झाला की नाही सिक्स्टी सिक्स आन्सर मायनस सिक्स्टी मायनस सिक्स्टी

आणि सर्वांना असं टूल मिळणार आहे असे असं सर्वांना हा पण प्रश्न होता हे सर्वांना देणारे मी घरी येऊन येणारे पोस्टाने पाठवणारे काही काळजी करू नका हे फॉर्म बद्दल सर्व बोलणं झालं होतं असा आपला छान आपल्याला तुम्हाला पण सर्टिफिकेशनचा प्रोग्राम करायचा आहे आणि इकडे लक्ष द्या इथं थोडस लक्ष द्या प्लीज सर्वजण आता इकडे लक्ष द्या कालच्या क्लास बद्दल ज्यांनी बघितलं नाही त्यांनी प्लीज इकडे लक्ष द्या आता थोडंसं थांबूया आपण इथं इकडे लक्ष द्या सर्वजण असा करा उजवा हात असं करा सर्वजण उजवा हात उजवा हात आणि या उजव्या हातामध्ये अशी पेन्सिल घ्या बघा हे दोन बोट आहेत माझे हे टोक खाली करा सर्वजण हे टोक खाली करा हे टोक खाली करा हे बघा अंगठ्याकडे हे खाली टोक हा प्लीज आन्सर करा बरं फटाफट आन्सर आन्सर अबॅकस अबॅकस हे दोन बोट असे दोन बोट असे आन्सर हे सर्व वाल्यांचं स्किल आहे याच्याबद्दल पण एक व्हिडिओ पाठवून दिल मी काय काळजी कर नका करू पण उद्या कारण सर्वांकडे टूल लाईक बा लेफ्टी हा लेफ्ट हँड आहे माझा लेफ्ट हँड करा लेफ्ट हँड करा असा लेफ्ट हँड आणि या दोघं बोटांमध्ये ना या दोघं बोटांमध्ये अशी पेन्सिल पकडा अशी पेन्सिल पकडा हे बघा ताई आहे असं आहे बघा या इथं असं टाकली मी इथं बघा अशी टाकली मी अशी टाकली इथं अशी टाकली हा आता बरोबर आहे लेफ्ट हँड मध्ये अशी हा करा आन्सर 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 हा पुन्हा परत ऍबॅकस अबॅकस लेफ्टी पण तुमच्याकडे होईल 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 वन, वनिता ताई ट्राय करा ओके लेफ्ट हँड मध्ये हे बघा अबॅकस टीचरला सर्वच जमलं पाहिजे ना अबॅकस 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 आन्सर आन्सर ओके इकडं हे एक थोडस लक्षात राहू द्या थोडी अजून निवांत मग इकडे लक्षात द्या हे जे हे जे हे जे बोट आहेत हे जे बोट आहेत या बोटांनी टूल पकडायचं आहे ते मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे काय काळजी नका करू तुम्हाला देतो मी सर्व त्याची डिसिप्लिन आणि या लेफ्ट हात हातावाल्याने जर लेफ्टीने राईट करत असेल तर या हाताने त्याने टूल पकडायचं आणि या दोन बोटांनी काय करायचं फिंगरिंग करायचं जर राईटी असेल प्लीज इकडे लक्ष राईटी असेल तर राईटीने पण या हाताने टूल पकडायचं टूल पकडायचं आणि या दोन बोटांनी काय करायचं बीटवर फिंगरिंग करायचं क्लिअर का इथपर्यंत हे मग ताई क्लिअर आहे जाऊया पुढे क्लिअर आहे इथपर्यंत लक्ष लक्षात मग आता प्रश्न असतो की थोडा ऍडव्हान्स आपण या बॅच पासून थोड्याशी पहिल्यापासून टीचरांना ती, आपण डिसिप्लिन ठेवणार आहेत आपण हे चारही बोट वापरणार आहेत प्लीज इकडे लक्षात आहे हे चार बोटं वापरणार आहेत हे चार बोट पिंगरेंगसाठी याचं सविस्तर मी उद्या व्हिडिओ टाकेल काय काळजी नका करू उद्या परवा शांततेत बघा पुन्हा पुन्हा टाकेल तो पुन्हा समजून घ्या मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे या क्लासमध्ये मी लाईव्ह मध्ये नाही शिकू शकत त्याचं मी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे तो पण तुम्हाला देईल पण समजून घ्यायचं पुन्हा परत क्लासमध्ये सांगेल ओके क्लिअर आहे काही डाऊट नाही पण मग आता इकडे लक्ष द्या या हाताने मी टूल होल्ड केलं ऍक्शन करा व्हिज्युअलाइज करा आता आपल्याला सर्व इमॅजिनेशन करायचं इमॅजिनेशन यस या हातामध्ये टूल या हातामध्ये करा हे बघा इकडे लक्ष द्या फोर लोअर बीट आन्सर लाईन कडे नेले मायनस थ्री आन्सर लाईन पेक्षा लांब नेले म्हणजे त्याचा अर्थ असा होता प्लीज इकडे लक्ष द्या हा बोट आपल्याला वापरायचे द जिरो करा सर्व द जिरो करा द जिरो करा हे शिकलेत की तुम्ही टूलवर थ्री इंडेक्स डाऊन मायनस थ्री इंडेक्स डाऊन प्लस वन थर्म अप आता तुम्हाला किती आन्सर दिसतात तिथं टू बीट आन्सर लाईनला टच दिसत आहेत तुम्हाला झिरो सेट द झिरो फाईव्ह इंडेक्स डाऊन फाईव्ह इंडेक्स डाऊन केले सर इंडेक्स डाऊन बघा वरचा फाईव्ह आन्सर लाईला टच आहे प्लस फोर थम अपर आता नाईन दिसतोय तुम्हाला तिथं नाईन दिसतोय या नाईन मधून मायनस सेव्हन करायचं आपल्याला मग मायनस सेव्हन कसा करायचा आपल्याला जे खालचे दोन बीट आहेत आणि वरचा फाईव्ह आन्सर लाईन पेक्षा लांब न्यायचा आपल्याला बघा नाईन मधून मायनस सेवन आन्सर इज द टू दिसतोय वंडरफुल क्लास थांबला तर था सरांनी पुन्हा जॉईन करायचंय कारण आपल्याला आज मेंटल अरिथमेटिक प्रॅक्टिस सर्व काही घेणार आहोत आपण भरपूर मटेरियल आहे माझ्याकडे तयार सर्व आपण घेणार आहोत सोडणार नाही आपण प्रॅक्टिस कारण खूप दिवसानंतर कदाचित तुम्ही केलंय की के नाही केलंय ते आपण बघणार आहोत ओके क्लिअर आहे मेंटल अरिझमेटिकचा पुन्हा एकदा सर्वजण क्लिअर करा नाईन नाईन मायनस